गिरणा नगर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत गिरणा नगर तालुका नांदगाव सरपंच सौ अनिता राहुल पवार व उपसरपंच अनिल मसू आहेर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। आज आमदार निवासस्थानी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुनताई कांदे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कांदे कुटुंबीय शिवसेना परिवारावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केल्याबद्दल आभार मानले। आजपासून मी प्रत्येक सुख दुःखात आपल्या सोबत राहील असा विश्वास दिला। तसेच गिरणा नगर ग्रामपंचायत मध्ये विकास कार्य करताना आपल्याला जी जी मदत लागेल, जे जे विकास कार्य करायचे असेल याची यादी द्या, आपण त्वरित सर्व काम सुरू करू असेही आश्वासित केले। प्रवेश करणाऱ्यांची नावे सरपंच सौ अनिता राहुल पवार, उपसरपंच अनिल मसू आहेर, राहुल पवार, रवींद्र पवार, गणेश आढाव, अनिल आहेर, बंडू शिंदे, अनिल सोर, विजय सोर, आनंद आहेर, सागर पवार, भाऊसाहेब महाजन, मंगेशर सरोदे, देवेंद्र सोनावणे, बापू पवार, संदीप शेवाळे, सतीश शेवाळे, तेजस पवार, संदीप खैरनार यांनी प्रवेश केलाय। याप्रसंगी युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, प्रमोद बाबड, किरण अण्णा कांदे, भाऊराव बागोल, किरण देवरे, काशीनाथ देशमुख, संदीप खैरनार, सुनील जाधव, दीपक भाऊ मोरे, रमेश मामा काकळे, शशी सोनवणे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी अविनाश मगर, मनमाड़।